श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16 श्री गणेशाय नमः। जय जय जी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला। आता मात्र डोळे मिटीसी कार्यदेवा ब्राह्मणांविषयी, काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येधवा। म्हणून डोळे मिटू नका, स्वस्त ऐसे बसू नका, आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी संप्रत। तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहे तशीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण। गजानन माया अघटित कोण जाणे तिचं प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी। हा शेगावची करीवारी समर्थांविषयी प्रेमभारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने। त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही, निष्ठा तिची एक्याही ठिकाणासी बसत नसे। ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार भरून भोंदी नारी नर, हाच धंदा तियेचा। ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरू तो आपणाते। गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरू त्याला मानिसी, परी त्याने सांग तुसी मंत्रकानी कथिला का। अरे विधी वाचून गुरुन होतं कधी जाण, शेगावचा गजानन वेड्यापिसा साच असे। तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानिसी त्याला, या काकताल्या न्यायाला बळी पुंडलिका पडू नको। गिनगिन गणाते हे भजन, पिशापरी आचरण कोणाचेही खाई जाण, ऐसामुळी भ्रष्ट तो। म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू। उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी असे जाणं ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी। गुरु असावा महाज्ञानी चातुर्यशास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता। यातील लक्षणे एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते। तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले। त्याने ऐसा विचार केला, उदयी कंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू। ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण, अंजन गावालागून चाल येतो तुझ्या सवे। दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला। तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका। पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी। पुरुष म्हणे, रे पुंडलिका अंजन गावासी जातो सका, गुरु करायते नी का त्या भागीच्या सल्ल्याने। जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चये। कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होतीसाचे। नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये, तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण गण गण। ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले। आणखी काय आहे असं ती मी आज पूर्वीनं खास, ऐसे ऐकता पुंडलिकाचा आनंद ती झाला। पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून, तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा। पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया, नित्य पूजा करावया, याविण आणखी आस नसे। बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर, ह्या मी दिदल्या घेई तुला। पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तो चाली त्याला साक्षात जागृती श्रोते हो। जागा होनी सभोवर पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा। उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा बाटणं लागला आजवरी। स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले। तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात करी, त्याचा समजू काय अर्थ। किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन, हे काही कळे ना। मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याचं त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास। ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलावण्या, अंजनगावी चाल आता मोक्षगुरु करण्याकरता दिसू लागला, हे आता रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे। पुंडलिक म्हणे, भागापाई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा कारणे। मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो नाता सोडी भला, हाच माझा निश्चय। ते ऐकता भागाबाई अंजनगावास गेली पाही। आता मुंडगावाचे ठाई काय झाले ते ऐका। झामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी। तो जेव्हा मुंडगावला येण्या परत निघाला, तई बाळा बाहूला ऐसे बोलले महाराज,
या पादुका पुंडलिकासी दयादयी याच्यापासी समर्थ आज्ञा होता आईसी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका जामसिंगास बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंगाला मुंडगावात तो पुंडलिका भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी? हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले? पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ते ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपुले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशासारखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादेप्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊ सोते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरही तो समर्थांचा आठव करी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवज भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुटीबाजी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेवू घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे. परी हे कैसे व्हावायचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तियेचा. माझे आहे ऐसे मनी आपणा करावी मेजवानी आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती जवारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुखश्री ती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी माझे जे का आले म्हणी विचारते ये वेळा. पूर्ण सत्ते वाचून मनोरथना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पाह एक वार तू माझा धाकटा दीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माय खरी मानिली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला नानीप्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावायचे त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी दीराप्रती हास्यवदनी यासाठीच काव म्हणजे सचिन तर तुम्ही बैसला. सांगा हे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळभर ठेविले आणून समोर आपल्या त्या दिराच्या. भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला जाता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पाह गाडीचं. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता. पुसुने आपल्या ताता येता झाला स्टेशनासी. तो गाडी बाराची निघून या गेली साची. तिने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज काहो केला अव्वेर माझा एक आली. मी मुळीच हीन दिन कोठून घडावे मला पुण्य आम्हा कावळ्यांकारण लाभ केवी मानसाचा. अक्षम ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा.
हाय हाय हे दुर्दैवा, त्वा माझा साधीला दावा, माझ्या करी गुरु सेवा घडून दिली आज तू। ही माझी शिदोरी आईशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा। गुरुराया कृपा राशी नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर। थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार, मग या या येथवर काहो अनमन करीत असा। मी न आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो, म्हणून या हा न होतो अपमान तुमचा येत किंचित। 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोर आपुले भोजन होईल ऐसे वाटते। ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित, चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने। कवर गेला दर्शन, तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी। नैवेद्याची आतोनात ताटे होती मठात, पक्वानानी परिप्लुत ती वर्णावी कोठवरी। कोणाच्या जिलब्यागीवर कोणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर श्रीखंडपुऱ्या कोणाच्या। परित्या नैवेद्याला समर्थानी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे, हे करा ग्रहण, गेला 1 वाजून, आपुले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा। त्याची ते वाट पाहती, करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती, म्हणून मी बोललो। तई महाराज म्हणती, थांब जरा, आग्रह नको करू सखरा, आज भोजन चौथे प्रहरा माझे होणार आहे रे। मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला। ऐसा प्रकार तेथे झाला। तो इतक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी। दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पाहावी, झाले असे पाहतेवी भाऊ कवरा कारणे। समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोनी कर वाट पाहत आज्ञेची। त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन, बरेच दिले सामंत्रण ही का वेळ जेवण्याची, तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो आण तुझी शिदोरी। ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली 12ची। कवरास म्हणे, बाळा भाऊ आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू, समर्थांशी जेवावया। ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननाच्या। त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली। तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सलते। जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हे तर सोडून पक्वाना प्रत विदुराच्या हुलग्यावरी, तैसेच येथे आज झाले। आमचे पक्वान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे। भाऊनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार। समर्थ बोलले, कवरासी जाता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत। भाऊ म्हणे, गुरुराया आपली असू द्यावी दया, यावी न दुसरे मागावया, मी नालो येठाई। आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे। ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला। समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही। शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर, कृषिकर्म करीत असे। घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शन यावे मठात। चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते। ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा। घाला विचित्र दैवाचा, तो न कोणा सोडीत असे। जे जे असेल दैवात तेथे श्रोते घडून येत। एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या, तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी, छरे घालून बंदुकीत। ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदय आला। तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत, तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र, तोची पडला शिकाराच्या दृष्टीशी। त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक। त्यायोगे ससा मेला, एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे औचित। छरा मोठा जोरदार, मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी। काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामसी अतिशय। मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित, नवसायस केले बहुत, परी गुण येईना। ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात। तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला, डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवेपरता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये।
कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू, तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लाधेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा। मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा। ते तुकारामसी मानवले, झाडणे त्यांनी सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी। ऐशी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐशारीती श्रोते हो। झाडता झाडता कानातून छरा पडला गळून, जैसी काती भोकरातून दाबिता सुटे अंठोळी। तैसे साच येथे झाले, छरा पडता थांबले, दुखावायचे मस्तक भले, ऐसा प्रभाव सेवेचा। ही सेवा झाडण्याची अखेर पर्यंत केली साची, प्रचिती वीण कवणाची परमार्थीन निष्ठा बसे। ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती। स्वस्ती श्री दासगुणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माझारी। शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्यायः समाप्तः। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।